खूप लोक आहेत, खूप लोक आहेत. आज तिकीट इथे 50 रुपये काहीतरी तिकीट आहे बोटिंग साठी. ते बघू शकता पर्यटक बसले. तर मित्रांनो, हा आहे वॉटरफॉल. नाही, हे सर्व मासे पकडण्यासाठी लावलंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं प्रसाद मत्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, भरपूर दिवसांनी मी ब्लॉग अपलोड केला आहे आणि भरपूर दिवसातून ब्लॉगसुद्धा बनवतो आहे. आज आम्ही जातो आहे उसगाव डॅमला, म्हणजे तिथे वॉटरफॉल आहे. ते वसईपासून भरपूर जवळ आहे. वसईपासून म्हणजे मुंबईमधले पर्यटक भरपूर तिथे येतात दर शनिवार रविवार. या ब्लॉगमार्फत तुम्हालासुद्धा मी तो वॉटरफॉल दाखवणार आहे. तर आता आम्ही इथे रोडलाच थांबलो आहे, चाललेलो तिथेच ब्लॉग स्टार्ट करणार होतो. असा रेनकोट वगैरे आता घातला आहे मध्ये, तर इथून आता निघतोय. तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा चॅनलवरती. नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला आजी पण तिथे आहे, तो आपल्याला तिथे भेटतोय. तर चला, यांनी पण रेनकोट वेअर केला आहे, रुद्र आहे माझा भाऊ, आणि बाईक घेतली आपली. तर निघूयात आणि शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा. तर चला आता जाऊयात आपण. मित्रांनो, जस्ट आम्ही उसगाव स्टॉपवर पोहोचलोय. हा वसई विरार रोड आहे समोर जो दिसतोय तुम्हाला, आणि इथे बस स्टॉप सुद्धा आहे, हा मेन रोड आणि हा रस्ता. तर इथून आम्ही आता आतमध्ये जातोय. भरपूर सारे पर्यटक जात आहेत, आज संडे सुद्धा आहे आणि आधी पण आलाय मस्तपैकी तयारी करून. आणि याची सासूरवाडी आहे इथे, म्हणजे उसगाव लागणार आहे. हा एक या साईडून आला तिकडे, आणि डॅम इकडे डॅम आहे ना, तो डॅम आणि धबधबा पण आहे का. तर चला तुम्हाला सुद्धा दाखवतो, वॉटरफॉल पण आहे आणि डॅम पण आहे. हा भाऊ आहे माझा रुद्र आणि आधी. अरे हा, आता आम्ही इथून तिघं जातोय. तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता वॉटरफॉल बघूयात. जायचा का? बऱ्याच दिवसांनी दिसला जायचा. मला बोलतो का विसरला तू मला? याला फोन करतो पण हा येत नाही माझ्या जोडीला. सुरुवातीला यायचा. तर भरपूर सपोर्ट आहे आपल्या भावाचा आपल्याला. तर चला आपल्याला घेऊन जातोय, याच्या मागे मागे जाऊयात. तर मित्रांनो, हा गावाकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही समोर, किती सुंदर वाटत आहे. असे शेताची कामं चालू आहेत, ते सर्व लावणी करतायत. लावणी चालू आहे सर्वांची इथे, आणि समोरच इथे मंदिरसुद्धा आहे. इथे तुम्ही दर्शन पण घेऊ शकता. तर मित्रांनो, वॉटरफॉलच्या एरियामध्ये गाड्या बघू शकता. याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल विकेंडला इथे किती लोकं येतात ते फिरण्यासाठी. दोन्ही साईडला पूर्ण पॅक आहे, पार्किंगला लावायला जागा नाही इथे. या साईडला पण पूर्ण गाड्या, या साईडला पण पूर्ण, आणि समोर गर्दी पर्यटकांची ती बघू शकता. तर चला आपण जाऊया आता डॅमवर आणि सर्व काय मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. गर्दी बघू शकता. हे बघू शकता, हा डॅम आहे इथे. निटो नीळ आले. खूप लोक आहेत, खूप लोक आहेत. आज संडे आहे त्याच्यामुळे. आणि हा डॅम इथे सर्वजण इथे आंघोळ करतायत बघू शकता. गाडी वगैरे धुत आहेत हे असं सर्व इथे. मित्रांनो, मागे तुम्ही डॅम बघितला, अजून आता इथे आपण वॉटरफॉलला चाललोय. आणि हा इथला निसर्गरम्य वातावरण. आज भरपूर क्राऊड आहे. आणि ही अशी नदी, भरपूर मोठी नदी आहे ही बघू शकता समोर. हा असा सेल्फी पॉइंट आहे इथे, उसगाव डॅम सेल्फी पॉइंट. गाडी थोडी इथे सावकाश चालवायला लागते, कारण या साईडला असं खड्डा आहे, भरपूर मोठा खड्डा आहे. या साईडला जाऊ शकता खाली, तरी ते याल तर जरा सांभाळून गाडी चालवा. आणि पाणी पण पूर्ण पॅक झालं आहे हे बघू शकता. इथे भरपूर पाणी आहे नदीला पण, आणि होडीमध्ये फिरतायत अशी लोक हे बघू शकता. होडीमध्ये जबरदस्त व्ह्यू वाटतं समोरचा. हा बघू शकता, होडी घेऊन उतरलाय आतमध्ये. मासे पकडतायत वाटतं ते, असं काहीतरी जाळं टाकतात आतमध्ये. आणि त्या साईडला एक होडी आहे,
तर चला आपण पुढे जाऊया. मित्रांनो, हे जे तुम्ही व्हाईट व्हाईट बघतायत ना, हे सर्व मासे पकडण्यासाठी लावलंय. खाली एकदम अशी जाळी सोडले, हे बघू शकता. त्याच्यामध्ये मासे गुतवले जातात आणि ते काढले जातात. फायनली आम्ही पोचलोय तिथे, गाडी पार्क केली मागे आणि इथून आता आम्ही वॉटरफॉल बघण्यासाठी चाललोय पुढे. भरपूर आज क्राऊड आहे रविवार असल्या कारणाने. तर चला पुढे जाऊयात. आता सर्कल चिकट बघ किती झालाय, पडला तर डायरेक्ट खाली. नेमकी पाऊस आलाय, घोट काढून आम्ही डिक्की वगैरे ठेवला आणि आता पाऊस आलाय. तिथे समोर डॅम दिसतो, बऱ्याच लोकांना माहिती नाही आतमध्ये वॉटरफॉल आहे ते. तर आता तिथे गाडी आम्ही पार्क केले आणि इथून चाललोय वॉटरफॉल बघण्यासाठी. आज भरपूर क्राऊड आहे कारण रविवार सुद्धा आहे आणि 15 ऑगस्टच्या दिवशी तर भरपूरच गर्दी असते इथे. तर चला तुम्हाला सुद्धा वॉटरफॉल दाखवतो कसा आहे ते. मी पण अजून बघितला नाही, लास्ट टाइम आम्ही आलतो ना रे, आलतो पण तेव्हा ब्लॉग नव्हतो बनवत. तू नसशील, आम्ही सर्व मित्र आलतो पण तिथेच आम्ही जेवण वगैरे बनवलेलं आणि तिथेच खाऊन आंघोळ करून मग तिथूनच आंघोळ करून घरी गेलो. तर इथे वॉटरफॉल बघायला नव्हतो आलतो. तर मी बोललो आता ब्लॉग मार्फत तुम्हाला सुद्धा समजेल इथे वॉटरफॉल कसा आहे ते. तर चला जाऊन आता बघूयात. आणि हे बघू शकता भरपूर लोक येतात समोरून आणि अशी पायवाट आहे. गाडी पण येते इथे पण बरेचसे लोक गाडी आणत नाही, पटकन काय झालं वगैरे पंक्चर तर इथून लोटत न्यायला लागेल. तर चला पुढे जाऊयात. तर मित्रांनो, फायनली आपण धबधब्याच्या इथे आलेलो आहे. हा समोर वॉटरफॉल बघू शकता तुम्ही, जबरदस्त दिसतोय. अजून थोडं पुढे गेल्यावर अजून छान दिसेल. तर जाऊयात आपण, अशी वाट आहे साधी. तर आलोय आणि वसईपासून 20 ते 30 किलोमीटर असेल ना रे, शिरसाट पासून 15 किलोमीटर असेल ना. तर मित्रांनो, वसईपासून तुम्ही मुंबई गुजरात हायवेपासून शिरसाटवरून जर आले तर तुम्हाला 15 किलोमीटरवर उसगाव गावाला सोडेल आणि या वॉटरफॉलला तुम्हाला रस्ता आहे तो कच्चा रस्ता मी दाखवला, त्या रस्त्यावरून तुम्ही येऊ शकता इथे. आणि समोर आहे हा वॉटरफॉल. भरपूर पब्लिक आहे आज, भरपूर पब्लिक इथे. आतमध्ये कोणाला एवढं काय माहिती नाही. तर मित्रांनो, हा आहे वॉटरफॉल. ओ भाईसाहेब, जबरदस्त व्ह्यू बघू शकता. आणि आज हे पर्यटक सर्व आलेत, मुंबई, ठाणे, रायगड कुठून कुठून पर्यटक आले आहेत. ते सर्व एन्जॉय करतात इथे. फक्त तेवढी काळजी घ्या, काय दुखापत नाही झाली पाहिजे. हे बघू शकता असा आहे वॉटरफॉल. जबरदस्त व्ह्यू दिसतोय समोर. या साईडला पण असा आहे. तर मित्रांनो, हा आहे उसगावचा वॉटरफॉल. तर आता मी पण जाऊन सगळे कपडे काढले, खाली शॉर्ट घातले. तर जातो आंघोळ करायला, थोडी आलोय तर मजा सुद्धा घेऊयात. तर चला आता आंघोळ करूयात. मी उतरून बघितलाय. तर मित्रांनो, थोडीशी मजा घेतली वॉटरफॉलमध्ये, भरपूर छान वाटलं आणि मज्जासुद्धा आली. आता एवढं लांब आलोय तर आंघोळ करूया बोललो तर गेलो, थोडीशी मज्जा घेतली. आणि असा आहे वॉटरफॉल. हा जवळून बघू शकता, असं मस्तपैकी पाणी पडतं वरून, खूप स्पीड आहे पाण्याला. ते बघू शकता खूप जबरदस्त. आणि इथे पर्यटक बघू शकता किती आलेत आज. आणि आम्ही थोडं संध्याकाळच्या टायमाला आलोय त्याच्यामुळे थोडे क्राऊड कमी दिसते. घरी जाताना पण भरपूर माणसं दिसते तुम्हाला रोडवरून. आणि हे लोक ना आंघोळ करत. का रे, कर ना आंघोळ, तू का नाही करत, कर ना. गाईज, याला बोललो कपडे घे, तरी कपडे नाही घेतले. तर ठीक आहे, आता मी आंघोळ केले इथे, भरपूर मजा आली. आणि वॉटरफॉल तर तुम्ही पाहिलात. आणि भरपूर रिस्की काम आहे, असं वर बसलेत ते बघू शकता तुम्ही माणसं. असं नाही करायला पाहिजे, जर पाय वगैरे खटकला, नीळ आलेली असते धबधब्यावर भरपूर, तर असं पाय वगैरे खटकला तर दुखापत होऊ शकते. भरपूर साऱ्या धबधब्यांवर आता बँड लावलेला आहे आणि बंद सुद्धा केले धबधबे याच कारणाने, कारण आपण एक आनंदाच्या याच्यामध्ये येतो धबधब्यावर.
आणि काय ना काय दुखापत होते, त्याच्यामुळे सर्व धबधबे बंद केलेत. म्हणून आम्ही आज छोट्याशा वॉटरफॉलला आलो, पण हा पण रिस्कीच आहे वॉटरफॉल. पण इथे याल तर खालीच बसून आंघोळ केलेली चांगली असेल. आणि इथे थोडंसं आहे, इथे बसायला सुद्धा आहे, तर इथे पण तुम्ही आंघोळ करू शकता आल्यावर. तर चला आता जाऊयात आपण बाहेर. आंघोळ वगैरे केली धबधब्यामध्ये आणि आता भरतीचा प्रवास चालू झालाय. पण एक जो तर मित्रांनो चाललोय आता तिथे, कपडे वगैरे चेंज करूयात थोडे जाऊन. आणि हा कपडे डिकीत आणल्यात ना, थंडी लागत. तर चला मित्रांनो जाऊयात, थोडीशी आंघोळ केली, मजा वगैरे केली वॉटरफॉल मध्ये. बघितलंच तुम्ही, आणि जबरदस्त वॉटरफॉल आहे, जबरदस्त एक नंबर वॉटरफॉल आहे. आम्ही पण हे पहिल्यांदाच आलो एवढ्या आतमध्ये. आणि हा इथे रोज येतो तरी पण एवढ्या आतमध्ये आलेला नव्हता. तर त्याने सुद्धा सांगितलं आम्हाला की आतमध्ये वॉटरफॉल आहे, भरपूर लोक जातात. आणि भरपूर पावसाळ्यामध्ये वॉटरफॉलला भरपूर पर्यटक येतात. आणि थोडेसे काय काय वॉटरफॉल बंद पण आहेत. तर हा एक वॉटरफॉल आहे जो स्टार्ट आहे अजून पण, इथे बाकीचे जे वॉटरफॉल आहेत ते बंद केलेत सर्व काय. पण हा सुरू आहे, इथे तुम्ही येऊ शकता, फॅमिलीसोबत पण येऊ शकता. इथे जेवण वगैरे बनवायला भरपूर अशी जागासुद्धा आहे आणि मस्त पार्टीसुद्धा होऊ शकते तुमची शनिवार रविवार. तर इथे या, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस पण देतो आणि लोकेशन लिंकसुद्धा देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. तर चला आता जाऊयात. अजून एक तुम्हाला स्पॉट आहे जो येता येता आपण गाडीवरून बघितला, तो सुद्धा तुम्हाला तिथे थांबवून दाखवतो मी कसं आहे ते. दारू वगैरे पिऊ नका कारण नीळ आलेली असते दगडावर, पाय वगैरे सटकतो. तर बघितला सुंदर असा आपल्या ब्लॉग मार्फत तुम्ही वॉटरफॉल, आणि खूप सुंदर वॉटरफॉल आहे. तर जाऊयात आता आपण त्या स्पॉटवर. पाई काय बोलतो, मासे पिसे मारायचे का आतमध्ये जाऊन? आपल्याला खेचत नाही. चल ना, आपल्याला पाण्याचा वेग जाम आहे काय, थोडस माझाच मोठे. आपल्या एवढे मासे असतील आतमध्ये काय रे, आपल्या एवढे साईजचे मासे असतील. हा मोठे मोठे मासे आहेत म्हणून त्या बाटल्या नव्हत्या, त्या त्या आतमध्ये जाळं टाकलेलं असतं, भुशी असते, भुशी बोलतात आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये. तर चला आता जाऊयात पुढे, आणि तो स्पॉट सुद्धा तुम्हाला दाखवतो जिथे भरपूर गर्दी होती मगाशी, ते सुद्धा बघूयात. तर चला कंटिन्यू राहा मंडळी. निघालो आता आम्ही तिथे, आधी आलाय मागून गाडी घेऊन आणि ही आमची. तर चला आता निघालोय आणि पुढचा सुद्धा तुम्हाला स्पॉट दाखवतो मी, भरपूर सुंदर स्पॉट आहे. येत आहे ना बघितलाच, पुन्हा एकदा दाखवतो मासा. अरे मोठे आहेत रे मासे. तर मित्रांनो मासे वगैरे पकडतात तुम्ही बघितलंच. आणि या 2024 वर्षामधला आपला फर्स्ट ब्लॉग होता वॉटरफॉलचा. तर पहिल्यांदाच आलो वॉटरफॉलला भरपूर दिवसातून, म्हणजे पावसाळा झाला, पावसाळा चालू झाल्यापासून पहिल्यांदाच आलो वॉटरफॉलला. आणि आता जातो आपण पुढे. तेव्हा सर्व असे मासे पकडतायत, इथे मासे पकडतायत. एवढ्या पाण्यात सुद्धा मासे पकडतात भाई, विशेष खोल यांचा. तर मित्रांनो बोटिंग सुद्धा आहे इथे, हे बघू शकता. तिकीट इथे 50 रुपये काहीतरी तिकीट आहे बोटिंगसाठी, ते बघू शकता. पर्यटक बसलेत असा छोटासा राऊंड मारतात इथून. बोटिंग सुद्धा आहे इथे, अशी बोटिंग. पण तिथे वॉटरफॉल बघितला आणि हा एक स्पॉट आहे इथे, इथे भरपूर गर्दी असते भाई रविवारी आणि सर्वजण आंघोळ करतायत इथे, हे बघू शकता असं आहे इथे. त्या साईडला तिकडे जेवण वगैरे करतात आणि इकडे आंघोळ करायला. या साईडला पण धबधब्या टाईपच आहे, ते छोटे छोटे मुलं असे आंघोळ करतात इथे. आणि अजून पुढे सुद्धा आहे या साईडने बघू शकता, तिथे अजून उतार आहे खाली खड्डा, तिथे सुद्धा भरपूर मजा आहे ते. आणि छोटे मुलं असतील ते इथे बसून सुद्धा आंघोळ करू शकतात आणि त्या साईडला नाचतात वगैरे, गाणी लावून बघू शकता. खूप मजा, खूप मजा येते इथे. आणि अशी मजा असते इथे दर संडेला आणि 15 ऑगस्टला, तर याच्यापेक्षा डबल पब्लिक भाई, विशेष खोल आहे या वॉटरफॉलचा. तर मित्रांनो निघालो आता आम्ही घरी आणि जाता जाता इथे नाश्ता करायला थांबलोय. मस्तपैकी गरम गरम नाश्ता करतो, भजी वगैरे. इथे वज्रेश्वरीला भाई भजी एक नंबर लागते, मूग भजी. आणि मूग भजी पण आपली आले इथे.
या तुम्ही पण मस्तपैकी. मूग भजी वडापाव खायला कसा आहे? जबरदस्त का? तू खातो का नाही? स्नॅप लवर काही स्नॅप लवर. तर चला मस्तपैकी वडापाव खाऊन आता घेतो. या तुम्ही पण वडापाव खाला. आणि सुंदर वॉटरफॉल होता, बघितलाच तुम्ही. टायमावर प्लॅन झाला नाही, आम्ही सुद्धा आलो आणि भरपूर दिवसानंतर आज ब्लॉग शूट केला मी. तर सर्व काही डिस्क्रिप्शन मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्या धबधब्यावर नक्की एकदा भेट द्या, खूप छान धबधबा आहे. आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडला असेल. जर आता आम्ही हा ब्लॉग तर मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आपल्या चॅनलवर. जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.